जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने पर्यटन महोत्सवाचं औचित्य साधून फिशिंग कॉम्पिटिशनचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेला जिल्हाभरातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सावंतवाडीकरांनी मोदी तलावाचा काठ फुलून गेला होता. मागील वर्षीपासून सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचं औचित्य साधून ही आगळीवेगळी स्पर्धा सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने घेण्यात येते. या स्पर्धेत दानिश राजगुरु यानं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं, तर द्वितीय विराज सावंत व तृतीय क्रमांक रंगनाथ तुळसकर यांनी पटकावला. मोती तलावाच्या काठावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेनं तलावाचा काठ फुलून गेला होता. या प्रसंगी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, आरोग्य सभापती आनंद नेवगी, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, मनोज नाईक, शुभांगी सुकी, भारती मोरे, दीपाली भालेकर, दीपाली सावंत, हेमराज कुडतरकर, महेश सुकी, स्पर्धक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जी फिशिंग कॉम्पिटिशन वर्ष दुसरं एक अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न होत आहे. आज अनेक स्पर्धकांनी, ज्यामध्ये गोवा, कर्नाटक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याच स्पर्धकांनी ह्या ठिकाणी भाग घेतला. आमचा प्रयत्न राहिला की ह्या जिल्ह्यातील, ह्या तालुक्यातील किंवा ह्या शहरातील पर्यटन बहरावं आणि अनेक उपक्रम आपण ह्या ठिकाणी राबवतो आणि त्याच अनुषंगाने आजची फिशिंग कॉम्पिटिशन घेतली. उद्यापासून जो दिनांक 26 डिसेंबर 31 डिसेंबर मेन पर्यटन महोत्सव सुरू होईलच, परंतु त्या अगोदरची फिशिंग कॉम्पिटिशन अत्यंत दिमागात साधली झाली, त्याबद्दल मी मनपूर्वक नागरिकांना आणि त्या कमिटीच्या सर्व सदस्यांना धन्यवाद देतो. ओके.